आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात अतिशय महत्त्वाच्या बातमीने। सध्याची ही मोठी बातमी सध्या समोर येते, कला दिग्दर्शक राजू सापटे यांच्या निधनानंतर मराठी अमराठी वाद आता निर्माण झालाय। राकेश मोरयाच्या दादागिरीबाबत मनसे आता संतप्त झाली आहे। राजू यांचे आत्महत्येपूर्वीचं आत्मकथन चर्चेत आहे। राजू सापटे यांनी समाज माध्यमात आपली वेदना व्यक्त केली होती। राकेश मोरयाची दादागिरी वाढली आहे असं अमय खोपकर यांनी म्हटलंय। तर राकेश मोरयाचा पाठीराखा कोण असे सवाल देखील मनसेनं उपस्थित केलाय। कला दिग्दर्शक राजू सापटे यांच्या निधनानंतर मराठी अमराठी हा वाद निर्माण झालाय। राकेश मोरयाच्या दादागिरीबाबत मनसे संतप्त झाली आहे। राजू यांचा आत्महत्येपूर्वीचं आत्मकथन चर्चेत आहे। राजू सापटे यांनी समाज माध्यमांमध्ये आपली वेदना व्यक्त केली होती। राजू सापटे यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे, त्यांनी नेमकं काय म्हटले पाहूयात। राकेश मोरया हे मला खूप सतवत आहेत, ते माझं कुठचंही काम चालू करू देत नाही आहेत। सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत ज्याची मला इमिजिएट मला काम चालू करायचं आहे। त्यातलं एक प्रोजेक्ट काल मला झीचं सोडून द्यावं लागलं, बिकॉज मला ते कामच नाही करून देत आहेत। तसंच दशमी क्रियांचं काम चालू असताना ते त्यांनी थांबवलेलं आहे। या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे, तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेनं आक्षेप नोंदवलेला आहे। अमय खोपकर यांनी काय म्हटले पाहूयात। राजू सप्तेने जो व्हिडिओ केला तुम्ही, त्याने एक नाव घेतलं राकेश मौर्या। राकेश मौर्या म्हणजे लेबर युनियनचा ट्रेजरर, खजिनदार। त्याची दादागिरी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये, त्याला अनेक वेळा आपल्या मनसेच्या लोकांनी बडवलं देखील आहे, पण तरी पण त्याला कोणाचा पाठिंबा, मला तर त्या फालतू राजकारणामध्ये जायचं नाहीये। पण राकेश मोरे याची दादागिरी प्रत्येक सेटवर ही आहे, प्रत्येक प्रोड्युसर ला डोक्याला या युनियनचा ताप आलाय। राजू सापटे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात, पाहूया। न्याय तर पहिले मिळाला पाहिजे, पण त्या माणसांनी त्यांच्याकडनं डिमांड केली। युनियन लेबर राकेश मोरया म्हणून आहे, त्याचं म्हणणं होतं का तुम्ही आमच्याकडे माणसांचं पेमेंट आमच्या युनियनमध्ये जमा करायला पाहिजे होतं, ते केलं नाही। म्हणून तुम्ही आता सगळा 2016 हिशोब आमच्या आमच्या ह्याच्यात जमा करा, नाहीतर मग पेनल्टी म्हणून 15-20 लाख रुपये द्या कॉम्पन्सेशन म्हणून, अशी सगळी डिमांड केली। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, राजू सापटे यांच्या आत्महत्येनंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि मराठी अमराठी असा वाद निर्माण झालाय। नक्कीच किरण, जर आपण पाहायला गेलं तर अत्यंत धक्कादायक घटना ही अशी पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली आहे। सुप्रसिद्ध जे कलाकार दिग्दर्शक राजू सापटे यांनी आत्महत्या केलेली आहे। तातडी परिस्थितीत लोक सोसायटीमधील आपल्या सदस्यांसाठी त्यांनी घरपास घेऊन ही आत्महत्या केलेली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी सापटे यांनी एक व्हिडिओ हा व्हायरल केलेला आहे, त्यात लेबर युनियन राकेश मोरे यांनी त्यांच्याकडे 15-20 लाख रुपये मागण्याची तक्रारही केलेली आहे। आपण मेल्यानंतर आपल्याला न्याय द्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र आता वाकड पोलिसांनी याबाबत आता त्या व्हिडिओचा खगोल तपास केलेला आहे, मात्र अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही। गुन्हा अजूनही दाखल केलेला नाहीये। मात्र राकेश मोरया नेमकं कोण आहे आणि त्याची इतकी दादागिरी का चालते? राकेश मोरया हा एक युनियन लीडर आहे। हा युनियन लीडरच्या नावाखाली अनेक वेळा यांना फोन करायचा, म्हणायचा की तुम्ही जे तुमच्या ज्या कामगारांना जे पगार वगैरे देता ते आमच्या युनियनतर्फे द्या, आणि तुम्ही आतापर्यंत आमच्या युनियनतर्फे काही पगार वगैरे दिला नाही म्हणून तुम्ही त्याचा मोबदला म्हणून 15-20 लाख रुपये द्यावे अशी त्यांनी मागणी केली होती। याबाबत त्यांच्या परिवारानेही खेद व्यक्त केलेला आहे। किरण,
गणेश यावरती आता नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर राजू साप्ते यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता मराठी अमराठी हा नवा वाद निर्माण झालाय. राकेश मोर्याची दादागिरी वाढलेली आहे असं अमय खोपकर यांनी म्हटलं आहे.